सर्व संघटना सामूहिक निर्णय अजून व्हायचा आहे, तो झाल्यावरती नक्की आम्ही सुद्धा सांगू। सारंगे पाटील असा दावा करतात की 3 कोटी मराठा जे आहे ते मुंबईच्या दिशेने कूच करतील, तुम्हाला काय वाटतं किती लोक जातील? 3 कोटी मराठे आहेत तरी का, 3 महिन्यात तरी अजूनपर्यंत सरकारने आपला शब्द बदलवलेला नाही। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्हाला जो शब्द सरकारने दिला तो ते बदलवणार नाही। तरी सुद्धा या महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज हा वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे, कारण त्यांची पण लढाई सरकारसोबत आहे, आमची पण लढाई सरकारसोबत। आमची लढाई आंदोलनकर्त्यासोबत नाही आहे, ते सरकारशी भांडून राहिले, आम्ही सरकारशी भांडून। तुमच्या तारखेला अजून तरी सामूहिकपणे निर्णय झालेला नाही आहे, कुठल्या एखाद्या संघटनेने दिला असेल, पण सर्व संघटनेवर सामूहिक निर्णय अजून व्हायचा आहे, तो झाल्यावरती नक्की आम्ही सुद्धा सांगू। सारंगे पाटील असा दावा करताय की 3 कोटी मराठा जे आहे ते मुंबईच्या दिशेने कूच करतील, तुम्हाला काय वाटतं किती लोक जातील? 3 कोटी मराठे आहेत तरी का? लेखी आश्वासन तुम्हाला सरकारने दिलेलं आहे, पण अजूनही त्याच मागणीवरती जरांगेचं अग्रेसिव्ह राहणं आणि तुम्हाला सुरक्षित वाटतंय का, सरकारवरती तुमचा विश्वास आहे का, तसा की तसं लेखी दिल्यानंतर हे सगळं काही साबूत राहील? हे बघा, 29 सप्टेंबरला सरकारसोबत आमच्या ओबीसी प्रतिनिधींची 3 तास प्रदेश चर्चा झाल्यावर सरकारने आम्हाला लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुंड्यांचे प्रमाणपत्र देऊन सुद्धा त्यांचं ओबीसीकरण करणार नाही। आपण 29 सप्टेंबर नंतर आता जवळजवळ डिसेंबर महिना संपत आलेला आहे, 3 महिने झाले, या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये सरकारने कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ किंवा सरसकट कुंड्यांचे प्रमाणपत्र देऊ। या उलट प्रत्येक वेळेस त्यांनी स्पष्ट केलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि सरसकट कुंड्यांचे प्रमाणपत्र देणार नाही। 3 महिन्यात तरी अजूनपर्यंत सरकारने आपला शब्द बदलवलेला नाही। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्हाला जो शब्द सरकारने दिला तो ते बदलवणार नाही। तरी सुद्धा या महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज हा वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे, आम्ही झोपलेलं नाही आहे किंवा समाधानी नाही आहो, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहो। ज्या दिवशी या ओबीसी 60% असलेल्या ओबीसी समाजाच्या हे लक्षात येईल की सरकारने ओबीसी समाजात दिलेला शब्द बदलवून आंदोलनकर्त्याच्या मागणीला प्रतिसाद देऊन आमच्या संविधानिक अधिकारावर कुठेतरी गदा आणतो आहे, त्या दिवशी 60% असलेला महाराष्ट्रातील हा ओबीसी समाज सरकारला जगू देणार नाही, ही तेवढ्याच अधिकाराने मी आपल्याला सांगू। आंदोलन नक्कीच नाही, हे बघा, तो ते त्यांच्या मागणीसाठी संघर्ष करत आहे, आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता संघर्ष करतो, हा 2 मधला फरक आहे काय। त्याच्यामुळे ते जे करतील काय, कारण त्यांची पण लढाई सरकारसोबत आहे, आमची पण लढाई सरकारसोबत। आमची लढाई आंदोलनकर्त्यासोबत नाही आहे, ते सरकारशी भांडून राहिले, आम्ही सरकारशी भांडून। आम्हाला आमच्यावरती कुठला अन्याय सरकारकडून होईल असे आम्हाला चिन्ह दिसत नाही, त्यामुळे आम्ही अशा प्रकारचं आंदोलन करण्याचा अजून तरी काही विचार केलेला नाही। पण ज्या दिवशी अशा प्रकारचं काही आम्हाला समजेल, कळेल किंवा दिसेल, त्या दिवशी नक्की त्यांच्यापेक्षा मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाकडून उभं केलं जाईल याची आपल्याला खात्री आहे। नाही, आम्ही नाही, आम्ही जोपर्यंत सरकार आम्हाला दिलेल्या आश्वासनावर ठाम आहे तोपर्यंत आम्ही अजून तरी मुंबईला कुठला आंदोलन करण्याची घोषणा केलेली नाही। आमचं मात्र अजूनही जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी गावागावामध्ये असे आंदोलन सुरू आहे, संपलं नाही, सामूहिक आंदोलन आमचं नाही आहे, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कुठे ना कुठे आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। अशा प्रकारचे आंदोलन सुरू राहणार आहे आणि त्या माध्यमातून ओबीसी समाजाची जनजागृती करणे आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणे हे 2 कामं या आम्ही सकल ओबीसी तर्फे या राज्यामध्ये करतो। नाही, हे बघा कसं आहे की मी नेहमी एक बोलत असतो की आंदोलन करताना
आपण जी मागणी करतो ते संविधानाच्या कक्षेमध्ये आणि न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसते की नाही बसत याचा विचार करून तशा प्रकारची मागणी सरकारकडे करावी लागत. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवा की ज्या दिवशी सरकारने त्यांना सुद्धा स्पष्ट सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ पण स्वतंत्र आरक्षण देऊ, ओबीसीतनं आरक्षण देणार नाही, त्या दिवशी मग त्यांनी आपली भूमिका बदलवली. मग भूमिका बदलवून सांगितली की आता सरसकट सर्व मराठ्यांना कुटुंबियांचे प्रमाणपत्र द्या. सरकारने सांगितलं तेही आम्ही देऊ शकत नाही. मग त्यांनी सांगितलं की ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या सोयऱ्याला, सगळ्या सोयऱ्यामध्ये म्हणजे पत्नीकडले नातेवाईक, त्यांनाही द्या. सरकारने ते सुद्धा स्पष्ट केलं की पत्नीकडल्या नातेवाईकाला आम्हाला सर्टिफिकेट देता येत नाही. काय म्हणजे आपल्याकडे जी एवढ्या दिवसाची पद्धत आहे, वडिलाची, आजोबाची, पंजोबाची जी जात असेल तीच इतर नातेवाईकांना लागते. माझ्या आईकडल्या मामाची किंवा त्या आजोबाची किंवा त्या मावशीची जात आम्हाला लागत नाही. सरकारने ते सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. परंतु तेच आणि लोकांना कसं वाटतं, तुमच्याकडे लोकांना किती दिशाभूल करतात ते तुम्ही लक्षात घ्या. आता सर्व मीडिया या ठिकाणी 56 लाख नोंदी सापडल्या आणि 56 लाख मल्टिप्लाइड बाय 50 100 असा आकडा सांगतात सर्व लोकांसमोर. एवढ्या लोकांचं भलं कर, अरे माझ्या बापवा, ह्या 56 लाख नोंदी केव्हाची आहे, 1948 ते 1967 कालावधीतल्या. आता ज्याच्या 67 पूर्वीच्या नोंदीच्या तो एकतरी माणूस असा जिवंत आहे का ज्यानं ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलं नाही आणि व्हॅलिडिटी काढली नाही? ह्या जुन्याच नोंदी आहे. मी दाव्याने सांगतो की याच्यात नवीन नोंदी 0.5% सुद्धा नाही, 0.5% मी दाव्याने सांगतो. नाही त्यांनी दाव्याने सांगतो की ह्या नोंदी या नव्याने सापडलेल्या आहेत. ज्या एकूण नोंदी आणि त्याच्यामध्ये रिपिटेशन खूप आहे, कारण 13 प्रकारचे कागद शोधून राहिले. आता 13 प्रकारचे कागद, माझं नाव कलेक्टर ऑफिसमध्ये आहे, एसपी ऑफिसमध्ये आहे, रजिस्टर ऑफिसमध्ये आहे, जन्ममृत्यूच्या तारखेमध्ये आहे. मग हे रिपिटेशन तुम्ही काढणार की नाही? मी न्यायमूर्ती शिंदे समितीला सुद्धा निवेदन दिलं की तुम्ही ह्या रिपिटेशन काढा. रिपिटेशन काढल्यावरती जो आकडा एक्झॅक्ट येईल त्याच्यातनं ऑलरेडी किती लोकांनी सर्टिफिकेट घेतले ते पब्लिश करा, म्हणजे नव्याने किती नोंदी सापडल्या हे लक्षात येईल. आता ह्या 55 लाख 56 लाख हे सांगतात, त्याच्यामुळे मराठा समाजाची बी दिशाभूल होऊन राहिली आणि ओबीसी समाजाची सुद्धा दिशाभूल होऊन राहिलेली आहे.